फ्रूट बियर मध्ये ड्रेनेजचे पाणी आढळून आल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले. अन्न प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात आली असे सहाय्यक आयुक्त राहुत यांनी माहिती दिली. सोलापुरात पूर्व भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या फ्रूट बियर मध्ये चक्क ड्रेनेजच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावरून अन्न प्रशासनाने फ्रूट कंपनी व विक्रेत्यावर जेल रोड व वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तनगरातील गिरी झोपडपट्टीतील ओम साई ड्रिंक्सचा मालक बलराम बंदारम, नीलम नगरातील गंडे चौकातील विक्रेता सुरेश भीमराव विटकर यांच्या विरुद्ध 2 वेगवेगळे गुन्हे झेल रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तसेच गोदूताई विडीगरकुल मध्ये दुकानात सापडलेल्या फ्रूट बियर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साई ड्रिंक्सचे अमर सिद्ध पिंडीपोल शिवराज चिंचोळ यांच्या विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप कुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात विक्री होणाऱ्या फ्रूट बियर मध्ये धोकादायक पदार्थांची भेसळ होत असल्याची तक्रार आली आहे. दिनांक 25/8/2021 रोजी सोलापूर शहरामध्ये विक्री होत असलेली फ्रूट बियर च्या वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ओम साई ड्रिंक्स आणि ओम शांती ड्रिंक्स यांनी उत्पादित केलेली फ्रूट बियर विक्री केली जात होती. त्या नमुन्यांचे विश्लेषण अहवाल आता प्राप्त झालेले असून त्या अहवालामध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरिया जवळपास 1000 ते 1100 पर एम एल मिळालेले आहेत आणि त्याचप्रमाणे फ्रूट बियरमध्ये ईस्ट अलाउड नसताना देखील त्यामध्ये ईस्टचा वापर केलेला आढळून आलेला आहे जो आरोग्यास हानिकारक आहे. तसेच कोलिफॉर्म बॅक्टेरिया ह्या माणसाच्या विष्ठीमध्ये आणि आतड्यामध्ये आढळून येतात जे की ड्रेनेजमध्ये ड्रेनेजच्या पाण्यात असतात. असं गलिच्छ पाणी ह्या फ्रूट बियर उत्पादनासाठी वापरलेलं आहे. तरी माझं जनतेला आव्हान आहे की असं आरोग्यास हानिकारक असलेल्या फ्रूट बियरचं सेवन करू नये. त्यानुसार त्यांनी फ्रूट बियर विक्रीच्या दुकानावर छापे मारून नमुने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी गिरी झोपडपट्टी व कुंभारीतील गोदूताई बिडीगरकुल मधील 5 फ्रूट बियर विक्रीच्या दुकानावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या दुकानामधील 608 बाटल्या जप्त करून तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, प्रज्ञा सुरसे, उमेश भुसे, प्रशांत कुचेकर यांनी भाग घेतला होता. प्रयोगशाळेने धक्कादायक अहवाल दिला. फ्रूट बियर मधील मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे नमूद केले आहे. फ्रूट बियरच्या नमुन्यात कॉलिफॉर्मचा म्हणजे शौचामधील घटक मिळून आल्याचे सांगितले. हा घटक मानवी विष्ठा किंवा आतड्यात असतो. फ्रूट बियर मध्ये या पदार्थाचा अंश येणे खूपच घातक आहे. फ्रूट बियर तयार करणाऱ्यांनी चक्क ड्रेनेजचेच पाणी वापरले असल्याची शक्यता सहाय्यक आयुक्त राहुत यांनी व्यक्त केली. हा घटक मानवी आरोग्याला अत्यंत घातक असल्यानं फ्रूट बियर कंपनीचा मालक व विक्रेत्यांविरुद्ध कलम 328 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.